मित्रांनो, दिनांक 28 फेब्रुवारी 2023 रोजी राज्य सरकारनं एक महत्वाचा शासन निर्णय काढून राज्यातील 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील APL केशरी शिधापत्रिकाधारक शेतकरी लाभार्थ्यांना आता धान्याऐवजी रोख रक्कम त्यांच्या खात्यात जमा करण्यासंदर्भात एक महत्वाचा निर्णय घेतलेला होता, ज्यामध्ये छत्रपती संभाजीनगर विभागातील सर्व जिल्हे, अमरावती विभागातील सर्व जिल्हे आणि नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील हे शेतकरी लाभार्थ्यांचा यामध्ये समावेश होता। जे केशरी शिधापत्रिकाधारक शेतकरी आहेत तर त्यांना धान्याऐवजी रोख रक्कम त्यांच्या खात्यात जमा करण्याचा या ठिकाणी महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला होता, ज्यामध्ये प्रतिमहा प्रति लाभार्थी 150 रुपये देण्यासंदर्भात हा निर्णय होता आणि त्यासाठी जे लाभार्थी आहेत तर त्यांना एक अर्ज या ठिकाणी भरून द्यावा लागत होता तहसील कार्यालयात, तर त्याची अंमलबजावणी सुरू झालेली होती। तर आता या रकमेमध्ये वाढ करण्यासंदर्भात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे, म्हणजेच आधी प्रतिमहा प्रति लाभार्थी 150 रुपये दिले जात होते तर त्यामध्ये वाढ करण्यासंदर्भात महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। तर या संदर्भातील शासन निर्णय दिनांक 20 जून 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे। तर आता या 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील केशरी शिधापत्रिकाधारक शेतकरी लाभार्थ्यांना नेमके किती रुपये या ठिकाणी मिळणार हे या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात जाणून घेऊया। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि अशाच प्रकारची उपयुक्त माहितीकरिता आपल्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा। तर चला सुरू करूयात हा अत्यंत महत्वाचा व्हिडिओ। त्यानंतर आता दिनांक 20 जून 2024 रोजी एक महत्वाचा शासन निर्णय काढून तर ही जी योजना होती त्यामध्ये रकमेत सुधारणा करण्याबाबत निर्णय घेण्यात आलेला आहे। त्यानुसार राज्यातील छत्रपती संभाजीनगर विभागातील सर्व जिल्हे, अमरावती विभागातील सर्व जिल्हे आणि नागपूर विभागातील वर्धा जिल्हा अशा 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील केशरी शिधापत्रिकाधारक शेतकरी लाभार्थ्यांना माहे April 2024 पासून प्रतिमाह प्रति लाभार्थी 170 रुपये या ठिकाणी रक्कम लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट हस्तांतरित करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आलेला आहे। तर अत्यंत महत्वपूर्ण आणि माहितीपूर्ण असे हे अपडेट आहे। जर तुम्ही या 14 जिल्ह्यातील शेतकरी लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्वपूर्ण आणि उपयुक्त असा आहे। तर मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर विभागातील सर्व जिल्हे, अमरावती विभागातील सर्व जिल्हे आणि नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील जे APL केशरी शिधापत्रिकाधारक शेतकरी लाभार्थी आहेत तर त्यांना आता प्रतिमहा प्रति लाभार्थी 150 रुपयांऐवजी 170 रुपये या ठिकाणी प्रतिमहा प्रति लाभार्थी दिले जाणार आहेत। तर या संदर्भातील जो अर्ज या ठिकाणी आहे तो तुम्हाला तहसील कार्यालयात द्यायचा आहे। जर आतापर्यंत तुम्ही दिलेला नसेल तर या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवर तो नमुना अर्ज पाहू शकता। या नमुना अर्जाची जी PDF ची लिंक आहे त्या ते तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल। हा जो नमुना अर्ज आहे तुम्हाला भरून द्यायचा आहे तहसील कार्यालयामध्ये। त्यानंतर तुमच्या राशन कार्डचे जे काही पैसे असतील म्हणजे धान्याऐवजी जे रोख रक्कम दिली जाणार आहे प्रतिमहा प्रति लाभार्थी 170 रुपये ते तुमच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी जमा करण्यात येईल। तर अशा प्रकारे अत्यंत उपयुक्त अशी माहिती आपण जाणून घेतली। व्हिडिओ माहितीपूर्ण आणि उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा। धन्यवाद।